शेतकरी मित्रांनो नमस्कार. अक्षय कृषी फार्म यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज आपण बघणार आहोत नेपियर बद्दल जरा माहिती बघणार आहोत. आपण नेपियर ग्रासला कुठल्या प्रकारचे खत दिले पाहिजे, खत व्यवस्थापन कसं दिलं पाहिजे, ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो. तर चला तर मग बघूया. आपण जर आपण ज्यावेळेस नेपियरची लागवड करीत असतो, ऑस्ट्रेलियन रेड नेपियर, इंडोनेशिया स्मार्ट नेपियर, 4G बुलेट असे अनेक प्रकारच्या नेपियरची लागवड शेतकरी करत असतात. पण नेपियरची लागवड करत असताना खत व्यवस्थापन खूप महत्त्वाचं असतं. बरंच जे मित्र शेतकरी मित्रांचा मला फोन येतो का नेपियर आम्ही गायला घालत असतो पण गायला गाय गाभण राहण्यासाठी खूप आम्हाला गाभण राहण्यासाठी प्रॉब्लेम काय येतो का, ते आपण महत्त्वाचं खरं ते जाणून घेतलं पाहिजे. नेपियर ग्रासला आपण खत कोणतं देतो? आता बरेच शेतकरी लोक जे असतात ते फक्त नेपियर ग्रासला फक्त युरिया देत असतात. युरिया म्हणजे नायट्रोजन, नायट्रोजन लेवल एकदम त्याला खूप जास्त देऊन टाकत असतात. नायट्रोजन लेवल गावताला ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस ते गायीला घालतो किंवा ते म्हशीला घालतो त्याचं पण नायट्रोजन लेवल वाढून जाते. नायट्रोजन लेवल वाढल्यानंतर गायीला जे पाहिजे ते घटक भेटत नाही, म्हणजे मिनरलमधले जे घटक असतात मिनरल मिक्सचरमधले ते घटक भेटत नाही, म्हणजे मायक्रोटनमधले घटक त्या गायीला भेटत नाही. मग त्या आपण तसं न होण्यासाठी काय करायचं आहे, त्या गवताला कुठले खतं दिले पाहिजे? गवताला सुपर फॉस्फेट जास्त वापरलं पाहिजे किंवा 1800 जास्त वापरलं पाहिजे, म्हणजे ज्या खतामध्ये फॉस्फरस लेवल जास्त आहे ते खतं आपण गवताला जास्त वापरलं पाहिजे. मायक्रोटन वापरलं पाहिजे, म्हणजे समजा आपण एका वर्षामध्ये जर समजा गवताच्या 4 कापण्याकरता असेल किंवा नेपियरच्या 4 कापण्याकरता असेल तर ते एका वर्षामध्ये आपण कमीत कमी नेपियरला किंवा गवताला आपण 2 डोस दिले पाहिजे, म्हणजे 6-6 महिन्याच्या गॅपला आपण त्याला खत दिलं पाहिजे. पण खतामध्ये काय दिलं पाहिजे? तुम्ही जर शेणखत वापरत असाल तर अतिउत्तम आहे, गांडूळ खत वापरत असाल, कंपोस्ट खत वापरत असाल तर अतिउत्तम आहे. पण युरियाचा कमीत कमी वापर तुम्ही केला पाहिजे आणि सुपर फॉस्फेट 1800-1026 असे खतं तुम्ही वापरले तर चांगलं राहील. त्यामध्ये जे घटक आहे फॉस्फरस लेवल ती जास्त राहते, 1846 46% फॉस्फरस लेवल असते, त्याच्यामध्ये ते खतं एकदम योग्य राहतील. तुम्ही बघू शकता हा नेपियर ग्रास आहे. तर आपण याला नेपियर ग्रासला वर्षातून 2 खत आपण देत असतो, खत व्यवस्थापन देत असतो. आणि त्या खत व्यवस्थापनमध्ये आपण काय देत असतो, म्हणजे मी काय देत असतो खत व्यवस्थापन ते तुम्हाला मी सांगणार आहेत. तर पहिल्या सुरुवातीला आपण मायक्रोटन येतं, आपलं मायक्रोटन कॉम्बी डोसक येत असतो, 50 किलोचा डोस असतो. तो साधारण 20 गुंठ्यासाठी आपण 50 किलो वापरायचं आहे, त्याचं प्रमाण 1 एकरासाठी 50 किलो असतं, म्हणजे कंपन्या ज्या असतात 1 एकरासाठी 50 किलो सांगतात. पण आपण तो जो डोस आहे तो 20 गुंठ्यासाठीच वापरायचा, कारण आपण नेपियरच्या ज्या कापण्या आहेत त्या वर्षामध्ये 4 करत असतो आणि त्याचा डोस जो आहे तो ऊसासाठी किंवा जे आपले हाडं जे पिकं असतात त्यासाठी, म्हणजे एका टायमाला 50 किलो एकरी डोस असतो. पण आपण ऊसाची एकच कापणी करत असतो, तशी गवताची आपण 4 कापण्या करत असतो, म्हणजे जमिनीची ताकद पूर्ण गवत पूर्ण ओढून घेत असतं. त्या याच्यात नुसार आपण त्याचा डबल डोस वापरायचा आहे, म्हणजे सुपर फॉस्फेट आपण एका बिघ्यासाठी समजा तुम्ही वापरणार असाल तर 2 गोण्या वापरायचं आहे. तुम्ही युरिया वापरू शकता पण जास्त वापरू नका, कमी प्रमाणात वापरा, एकरी एकच बॅग युरिया वापरा, म्हणजे 20 गुंठ्यासाठी फक्त 1.5 गुणी वापरा. आणि जर 1800 जर वापरत असाल तर तुम्ही एकरी 2 गोण्या वापरा, म्हणजे 20 गुंठ्यासाठी 1 गुणी वापरा 50 किलोची. अशा प्रकारे आपण नेपियरला खत द्यायचं आहे मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मायक्रोटन जी आहे ते मायक्रोटन हे द्यायचं आहे. मायक्रोटन खूप कमी प्रमाणात लागत असतं पण ते लय महत्त्वाचं असतं. तुम्ही जर मायक्रोटन दिलं नाही तर तुम्हाला 100% गाय लागायला किंवा गाभण राहायला प्रॉब्लेम येणारच आहे. त्याच्यामुळे मायक्रोटन हे खूप महत्त्वाचं असतं. मिनरल मिक्सचरमधले जे आपण डॉक्टर सांगतात की मिनरल मिक्सचर तुम्ही चालू करा, मग तो खर्च आपला वाढून जातो. मिनरल मिक्सचरमध्ये तेच घटक येतात जे मायक्रोटनमध्ये येतात. तुम्ही जर मायक्रोटन जर तुमच्या याला देत असले गवताला किंवा तुमचं इतर दुसरा कुठला चारा असो त्याला जर तुम्ही मायक्रोटन देत राहिले तर तुम्हाला मिनरल मिक्सचर द्यायची गरज नाही, कुठल्या प्रकारचं औषधाला किंवा गायीला खर्च करायची गरज नाही. बऱ्याच वेळेस असं होतं असतं गायीला उठायला प्रॉब्लेम येतो, गाय ज्यावेळेस गाभण राहते त्यावेळेस जनते त्यावेळेस तिला पूर्ण वीकपणा येतो, पाय त्याचे गळून जातात, असे आजार प्रत्येक ठिकाणी. आपण गायकं लक्ष देतो पण आपण गवतं का कधीच लक्ष देत नाही. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही जर तुमची जमीन चांगली ठेवली, जमिनीला पाहिजे ते घटक दिले तर ते गवताला भेटणार आहे. मग ते गवत गाय खाणार आहे किंवा म्हैस खाणार आहे किंवा शेळी खाणार आहे किंवा जे जनावर असेल ते खाणार आहे, त्याच्यातून ते घटक त्याच्या शरीराला भेटणार आहे, ते आजारी नाही पडणार. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही ते लक्ष देण्यापेक्षा इकडे लक्ष द्या आणि त्याच्यामुळे तुमचा बराच फायदा होणार आहे. बरंच तुमचं नुकसान आहे दवाखान्याला, जे पैसे लागणार ते वाचणार आहे, गाय एकदम तंदुरुस्त राहणार आहे, तुमची गाय दूध जास्त देणार आहे आणि गाय एकदम टवटवीत आणि एकदम ताजी राहणार तुमची. तर अशा प्रकारे आपण वेळोवेळी शेतकरी मित्रांना नेपियरबद्दल खताबद्दल माहिती देतच असतो आणि इथून पुढं पण आपण आता नवीन नवीन आपण तुम्हाला माहिती देणारच आहोत. शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आपल्या बॉक्समध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर्स करा. धन्यवाद.